कळंब तालुक्यातील 12 गावात गाव पाणीदार करण्यासाठी चांगलीच चुरस लागली असून महाश्रमदानाच्या दिवशी तब्बल 8,680 लोकांनी 7,034 घनमीटर काम केवळ 7 तासात करण्यात आले आहे. विशेष सर्वाधिक भाटशिरपुरा येथे 3,870 लोकांनी या श्रमदानात सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले आहे. पाणी फाउंडेशनच्या 4थ्या पर्वाच्या वॉटर कप स्पर्धेकरता तालुक्यातील 45 गावातील लोकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये 266 लोकांनी तांत्रिक पद्धतीने प्रशिक्षण घेतले होते. सध्या 16 गावात ही स्पर्धा सुरू असून प्रत्येक गावकरी गाव पाणीदार करण्यासाठी अहोरात्र श्रमदान करीत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त महाश्रमदानाचे या गावामध्ये आयोजन करण्यात आले होते. याकरिता प्रत्येक गावात जोरदार तयारी करण्यात आली होती. प्रत्येक गावात श्रमदान करत असताना काम कमी पडू नये याकरता पाणी फाउंडेशनच्या वतीने जोरदार नियोजन करण्यात आलं होतं. दिनांक 1 मे रोजी कळंब तालुक्यातील 16 गावात दुष्काळाशी 4 हात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, सामाजिक संघटना, शहरातील नागरिक व राजकीय मंडळी यांनी उपस्थिती लावत मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले. सध्या उष्णता वाढत चालली आहे त्यामुळे महाश्रमदानाच्या वेळी येडाई व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे यांनी त्यांच्या तुफान आलया या मोबाईल व्हॅनद्वारे गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवली आहे. तसेच कामासाठी लागणारे साहित्य देखील डॉक्टर तांबारे यांनी पुरवले आहे. या महाश्रमदानात दोस्ती तुटायची नाही ग्रुप, फोटोग्राफर युनियन, स्फूर्ती फाउंडेशन, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, NSI कॉम्प्युटर सायन्स रांजणी, बांधकाम असंघटित कामगार संघटना, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्यासह आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, नॅचरल शुगरचे चेअरमन बी ठोंबरे, पंचायत समिती सभापती दत्तात्रय साळुंके, बाजार समिती संचालक अरुण चौधरी, संजय देवडा, करसन पटेल, ॲडव्होकेट मनीषा राखुंडे, बचत गट, शेतकरी गट, युवक आदी सहभागी झाले होते. तसेच उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे, तहसीलदार मंजूषा लटपटे, गटविकास अधिकारी राजगुरू, नायब तहसीलदार रविराज जाधव, प्रवीण पठाण, असलम जमादार, भूमी अभिलेख अधिकारी निलेश हुंडे, कृषी मंडळ अधिकारी सचिन ढेरे, गट शिक्षण अधिकारी यमुना देशमुख, पंचायत समिती विस्तार अधिकारी TJ जाधव, माचवे सर, जोगधन सर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीचे सदस्य, उमेद प्रकल्प टीम आदी विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या श्रमदानात सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणावर श्रमदान केले आहे.